हॅलो स्टुडंट वेलकम टू स्वातीस क्लासेस आज आपण बघणार आहोत सेवन स्टँडर्ड मराठी लेसन नंबर ट्वेल्व रोजनिशी तर रोजनिशीचा अर्थ काय असतो की बऱ्याच लोकांना सवय असते की दिवसभरात जे काही झालेलं आहे ज्या काही घडामोडी घडलेल्या असतात त्या एका डायरीमध्ये लिहून ठेव ठेवण्याची त्यांची सवय असते तर त्या डायरीलाच रोजनिशी असं मराठीत म्हटलं जातं रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील सर्व घडामोडींची नोंद आपण रोजनिशीमध्ये करत असतो अशी बऱ्याच लोकांना सवय असते की दिवसभरात त्यांनी जी काही कामं केलेली आहेत ते काय केलं जातात डेट आणि डे टाकल्यानंतर काय केलं जातं त्या डायरीमध्ये लिहिलं जातं की ह्या दिवशी ह्या वारी आपण काय केलेलं आहे ह्या दिनांकाला आपण काय काय केलेलं आहे ते काय करतात लिहून ठेवतात आणि त्यामुळे काय होतं की जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते म्हणजेच काय की आपण आपल्या आयुष्यामध्ये काय काय घडामोडी केलेल्या आहेत किंवा काय काय घडलं याआधी की काही दिवसानंतर ज्या वेळेला तुम्ही ती डायरी वाचणार त्यावेळेला तुम्हाला ह्या सर्व गोष्टी कळत जाणार तर त्यामुळे रोजनिशी लिहिणं हे एक चांगली गोष्ट असते रोजनिशी कशी लिहितात हे विद्यार्थ्यांना समजावे त्यांनी रोजनिशी लिहावी हे या पाठामागचे प्रयोजन आहे तर हा लेसन तुम्हाला इथे का दिलेला आहे की तुम्हालाही अशी आवड जर जा निर्माण झाली तर तुम्ही सुद्धा रोजनिशी स्वतःची लिहू शकतात वैष्णवीच्या रोजनिशीचे चौथे पान रिकामे आहेत त्यावर तुम्ही तुमची रोजनिशी लिहा तर या लेसनमध्ये तुम्हाला जी रोजनिशी दिलेली दिले आहे किंवा डायरीचे जे पेजेस दिलेले आहेत ते आहे वैष्णवीचे तर चौथ्या नंबरचं जे पेज आहे फोर्थ नंबरचं जे पेज आहे तर ते रिकामं दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमची स्वतःची रोजनिशी लिहू शकतात वैष्णवीला एक नवीन छंद जडला आहे ती नियमितपणे रोजनिशी लिहिते तिने लिहिलेली तीन दिवसांची रोजनिशी वाचूया तर तीन दिवसांची तिने काय केलेली आहे रोजनिशी म्हणजेच काय डायरी लिहिलेली आहे त्यापैकी तिने फर्स्ट जे पे पेज आहे त्यावरती डेट दिलेली आहे फोर्टीन नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर तर चौदा नोव्हेंबरला तिने काय केलेलं आहे ते तिने आपल्या रोजनिशीमध्ये लिहिलेलं आहे आज आमच्या शाळेत बालदिन साजरा करण्यात आला जसं की चौदा नोव्हेंबरला काय असतो बालदिन तर त्यांच्या शाळेमध्ये बालदिन साजरा करण्यात आला होता या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले सांस्कृतिक म्हणजेच काही कल्चरल जे प्रोग्राम्स असतात फंक्शन्स असतात लहान मुलांचे ते घेण्यात आले होते विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली होती जे की फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आपण ज्याला म्हणतो तर तिथे वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली शाळेतील मुलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून या स्पर्धेत भाग घेतला पारंपरिक म्हणजे काय की परंपरेनुसार आपल्या घरात असेल किंवा आपल्या राज्यात ज्या पद्धतीचे कपडे घातले जातात त्या पद्धतीचे कपडे घालून त्या मुलांनी त्या स्पर्धेमध्ये कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतला होता विविध थोर पुरुषांची वेशभूषा धारण करून अनेक मुलांनी त्यांची प्रसिद्ध वचनं सादर केली आता विविध थोर पुरुष म्हणजे काय मग ते जसे महात्मा गांधी असतील सुभाषचंद्र बोस असतील आंबेड डॉक्टर आंबेडकर असतील तर यांच्या वेशभूषा धारण करून त्यांची जी वचनं की प्रसिद्ध आता लोकमान्य टिळक असतील तर, तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे त्यांचं वचन प्रसिद्ध आहे तर मग मुलांनी काय केलं होतं अशा वेगवेगळ्या थोर पुरुषांची वेशभूषा करून त्यांचे जे काही प्रसिद्ध वचनं होते त्यांची जी बोलण्याची पद्धत होती ती त्यांनी काय केली होती सादर केली होती या स्पर्धेमध्ये मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली तर जी वैष्णवी होते तिने इथे काय लिहिलेलं आहे की त्या स्पर्धेत तिने भाग घेतला आणि त्यामध्ये ती काय बनली होती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्या होत्या की ज्यांनी मुलींसाठीची पहिली शाळा काढली शिक्षणाची आवड मुलांमध्ये कशी निर्माण होईल मुलींसाठी कशा पद्धतीने शिक्षण महत्त्वाचे आहे हे त्यांनी सांगितलं होतं तर त्या दिवशी सावित्रीबाई फुले कोण बनलेलं होतं वैष्णवी या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर रमेश कोठावळे यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व विद्यार्थ्यांना बालदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तर जे का प्रमुख पाहुणे कार्यक्रमाला आलेले होते त्यांचं नाव होतं डॉक्टर रमेश कोठावळे तर यांनी अध्यक्षीय भाषणात म्हणजे काय की, की जे अध्यक्ष असतात ते ज्यावेळेला भाषण करतात त्यावेळेस थे थे त्यांनी काय केलं होतं जे काही शाळेतील सर्व विद्यार्थी होते त्यांना बाल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खाऊ दिला तर कार्यक्रम झाल्यानंतर सर्व मुलांना जो काही खाऊ होता तिथे तो वाटण्यात आला तर अशा पद्धतीने चौदा नोव्हेंबरला तिने शाळेमध्ये ज्या पद्धतीने कार्यक्रम साजरा केला होता ते तिने आपल्या रोजरिशीमध्ये लिहिलं होतं आता नेक्स्ट आहे पंधरा नोव्हेंबर सगळ्याच विद्यार्थ्यांना सुगीचे दिवस प्रत्यक्ष बघायचे असल्यामुळे श्री पाटील सर आम्हाला गाव शिवारात घेऊन गेले सुगीचे दिवस म्हणजे काय की ज्या दिवसांमध्ये शेतामध्ये पीक खूप चांगल्या पद्धतीने येतात किंवा फळं असेल ते खूप चांगल्या पद्धतीने आलेले असतात तर ते बघण्यासाठी सुगीचे ते दिवस बघण्यासाठी अप्रत्यक्ष शेतात मुलांना बघता यावे यासाठी जे पाटील सर होते ते त्यांना गाव शिवारामध्ये घेऊन गेले होते म्हणजे शेतात किंवा शेताच्या आसपासची जा जी जागा असते त्या ठिकाणी घेऊन गेले होते मोत्यासारखी ज्वारी असलेली कंस तुरीच्या शेंगा भुईमुंगाच्या शेंगा आणि कपाशाच्या बोंडातून पांढरा शुभ्र कापूस बघून मुलं आनंदी झाली तर त्यावेळेला कुठली पिकं होती तर ज्वारी होती मोत्यासारखी ज्वारी म्हणजेच काय की ज्या पद्धतीने मोते असे असे गोल आपल्याला दिसतात त्या पद्धतीने ज्वारीची कंस जे असतात त्यामध्ये जी ज्वारी आलेली असते ती मोत्यासारखी दिसत होती तुरीच्या शेंगा होत्या भुईमुगाच्या शेंगा होत्या आणि कपाशी म्हणजेच काय की कापूस जे कापसाची झाडं असतात त्यामध्ये बोंडातून डोकवणार कापूसही होता आणि हे सर्व बघून मुला आनंदी झाली होती त्यानंतर बघूया पेरू सीताफळ आवळा चिंच बोर ही सर्व झाडं फळांनी लदबदलेली होती लदबदलेली म्हणजे काय पूर्णपणे भरलेली होती खूप जास्त प्रमाणात ही फळ त्या झाडांना लागलेली होती फळं खाण्याच्या तीव्र झाडाला दगड मारू लागली तर ला ती जी मुलं होती बोरीची झाड म्हणजे जे बोर असतात ते खायला गोड आंबट लागतात तर त्यामुळे ती जे काही शाळेची मुलं होती त्यांनी बोरं खाण्यासाठी काय केलं होतं की जी दगड तिथे पडलेली होती ती दगड मारून ती बोरं पाडण्याचा प्रयत्न करत होते दगडांच्या मारानं भरपूर बोरं खाली पडली सगळ्यांनी पटपट बोरं गोळा करून त्यावर यथेच्छ ताव मारला ता मारणे म्हणजे काय की भरपेट खाणे की खूप जास्त बोरं त्यांना तिथे सापडली ती गोळा केली आणि त्यांनी काय केलं ते व्यवस्थितपणे तिथे खाल्ली आंबट गोड तुरट अशा विविध चवींचा आस्वाद घेतला कारण जी बोरं असतात बोर जे फळ असतं ते आंबट गोड आणि तुरट असतं तर त्या चवीचा आस्वाद सर्व विद्यार्थ्यांनी घेतला आम्ही शिवारातून घरी आलो तरी माझ्या जिभेवर त्या बोरांची चव रेंगाळत होती असं कोण म्हणाली वैष्णवी कारण ही रोज दिशी कोणी लिहिलेली आहे तर वैष्णवीने लिहिलेले आहे त्यामुळे तिने सांगितलं की त्या शिवारातून आम्ही बोरं खाल्यानंतर त्याची जी चव होती ती जिबेवरती रेंगाळत होती नेक्स्ट आहे सोळा नोव्हेंबर आज माझा वाढदिवस होता तर वैष्णवी जी आहे तिचा वाढदिवस कधी होता सोळा नोव्हेंबर सकाळपासूनच घरातील अनेक नातेवाईकांनी मित्रमैत्रिणींनी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर इथे काय लिहिलं आहे तिने की तिचा वाढदिवस असल्यामुळे तिचे जे काही मित्रमैत्रिणी होते किंवा नातेवाईक होते त्यांनी काय केलं होतं फोन करून तिला शुभेच्छा दिल्या होत्या वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आदिवासी समाज कल्याण विभागाच्या एका वसतिगृहात गेलो तर वैष्णवी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कुठे गेली होती तर एका वसतिगृहात जे की आदिवासी समाज कल्याण विभागाचं वसतिगृह होतं त्या वसतिगृहात आदिवासी दुर्गम भागातील मुलं मुले शिक्षणासाठी राहतात की दुर्गम भागामध्ये शाळा नसतात आणि त्यामुळे मुलांना शिक्षण घेणं शक्य होत नाही तर अशी मुलं आदिवासी भागात जिथे वसतिगृह असतात हॉस्टेल्स आपण ज्याला म्हणतो तर त्या ठिकाणी ती मुलं राहून तिथे शिकतात त्या सर्व मुलांना आम्ही माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं खाऊचं वाटप केलं तर तिने वाढदिवसाच्या दिवशी फक्त पार्टी ठेवून किंवा स्वतःचं सेलिब्रेशन न करता त्या वसतिगृहात जाऊन ज्या मुला जी मुलं तिथं शिक्षण घेत होती त्या मुलांना तिने खाऊचे वाटप केले आईवडिलांपासून दूर आलेल्या त्या मुलांना पाहून मला खूप गहीवरून आलं होतं गहिवरून आलं होतं म्हणजे काय की तिला वाईट वाटलं होतं कारण ती मुलं शिक्षणासाठी आपल्या आईवडिलांपासून दूर राहत होती आई बाबांनी मला समजावलं त्या सर्व मुलांकडे बघून मला शिक्ष शिकण्याची नवी उमेद मिळाली की कशा पद्धतीने ज्या मुलांसाठी शाळा आपल्या घराजवळ नसते किंवा शिक्षण घेणं सहज शक्य नसतं तर अशी मुलं जिथे वसतिगृह असतात त्या वसतिगृहात आई वडिलांपासून दूर राहून शिक्षण घेत असतात तर यामुळे तिलाही काय मिळाली होती शिकण्याची नवी उमेद मिळाली होती इन्स्पिरेशन मिळालं होतं की अशा पद्धतीने मुलं शिक्षण घेतात तर मग आपल्याला सहजर शिकण्याची संधी मिळत असेल तर ते आपण घेतलं पाहिजे नेक्स्ट आहे सतरा नोव्हेंबर आजपासून आमची दिवाळीची सुट्टी सुरू झाली आणि इथे तिने संपवलेलं आहे तर हे जे फोर्थ पेज तुम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही तुमचं स्वतःची रोजनिशी लिहू शकतात आणि तुम्हाला जर यामध्ये आवड निर्माण झाली तर तुम्ही स्वतःची अशी डायरी तयार करून रोजच्या रोज तिथे डेट आणि डे लिहायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या दिवसभरात ज्या काही घटना घडलेल्या घट असतील ज्या काही गोष्टी तुम्ही केलेल्या असतील त्या तिथे तुम्ही लिहून ठेवायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा छोटासा लेसन लेसन तुम्हाला दिलेला आहे रोजनिशी ज्याचा अर्थ होतो डायरी लिहिणे तर तुम्ही सुद्धा स्वतःला असा एक नवीन छंद लावून घेऊ शकतात आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा